आई चैनल आई वडिलांची सेवा करा। अहो एकदा का आपला बाप मातीत जार गेला ना तर तुम्ही कितीही बाबा बाबा म्हणा कितीही भाऊ भाऊ म्हणा परत मिळणार नाही। अहो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपला माहेरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत। एकदा का आपला माहेरातला बाप गेला ना की मग तुमच्या दिवाळीच्या सणाचा आनंद संपला। अरे बाप तो बाप असतो, त्याला माहिती असत की मुलगी माझी 18 वर्षाची पाहुणी आहे, एके दिवशी ती चिमणी सारखी उडून जाईल, तरी सुद्धा तो बाप तिच्यावरती आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे जीव लावत असतो, तिला आपल्या तळ हाताच्या फोडासारखं जपत असतो, त्याला बाप म्हणतात। आठवा तुम्ही दिवाळीच्या सणाला गेला असाल, गेल्याच्या नंतर तो बाप म्हणत असतो थायडे अगं लई दिसन आलीस, केवढ्याची साडी घेऊ तुला? त्यावेळेस मुलगी म्हणत असते बाबा अहो साडीच्या फांद्यात कशाला पडता हो, मला काय साडीची गरज आहे? अहो तुमची परिस्थिती गरीब आहे, मला साडी नका घेऊ। पण ताई मला असा कोणता बाप आहे कि त्याने आपल्या मुलीसाठी दिवाळीची साडी घेतली नाही? अहो कपडेवाल्याच्या दुकानात जातो 5000 रुपयाची साडी उधार घेऊन येतो आणि आपल्या मुलीला देतो, त्याला बाप म्हणतात। एका वेळेस बापाची सत्ता जर मुलाच्या ताब्यात गेली ना तर तो बाप काय करत असतो ऐका। अरे मुलाने कितीही दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करू द्या, कितीही मोठे फटाके वाजू द्या, जोपर्यंत आपली मुलगी येत नाही ना तोपर्यंत त्या बापाला दिवाळीचा सण आहे असं वाटतच नाही। दादा तुम्ही फार मोठे बंगले बांधला तो, जर त्या बंगल्याच्या जरी एका वट्ट्यावर म्हातारा बाप असेल आणि एका वट्ट्यावर म्हातारी माय असेल तर त्या बंगल्याला फार शोभा येते। एकदा का तो वट्ट्यावरचा म्हातारा बाप गेला ना की त्या बंगल्याची शोभाच गेली। ज्यावेळेस तुमच्या भावाने तुम्हाला साडी घेतली, तुमचा बाप तुम्हाला बस मध्ये नेऊन बसवतो आणि जोपर्यंत बस जात नाही ना तोपर्यंत तो बाप त्या शीट जवळ भटकतच असतो। कसा जाईल? शेवटी बाप आहे अंतकरण ते अंतकरणच असत, त्याला माहिती असत की आता बस निघणार आहे, माझी तायडी जाणार आहे। त्यावेळेस तो बाप बसच्या पायरीवर येतो, खिशातले पैसे काढतो आणि सांगतो तायडे एवढेच आहेत बर का, सत्ता सध्या बाळाच्या हातात आहे, गरीब झाला का तुझा बाप तायडे? त्यावेळेस मुलगी म्हणत असते बाबा मला काय पैशाची गरज आहे, तुमचं म्हातारपण आहे तुम्हालाच राहू द्या। त्यावेळेस बाप म्हणत असतो तायडे अगं मी टिकलेलं पान आहे, कधी पण गळून जाऊ शकतो, सध्या तुला पैशाची गरज आहे, पैसे तुलाच राहू दे। मुलगी निघून जाते, अरे दुसऱ्याची दिवाळी आनंदात साजरी करणारा बाप स्वतः फाटक्यात कपड्यात दिवाळी साजरी करतो, त्याला बाप म्हणतात। अरे काय सांगू त्या बापाचं दुःख, एखादा म्हातारा बाप असेल एड्यावानी करत असेल करू द्या ना, आपलाच बाप आहे। एखादा बाप बरेला तर्क करत असेल करू द्या ना, आपलाच बाप आहे। अरे एके ना एके दिवशी
आपल्याला पण म्हातार व्हायचंय ते लक्षात असू द्या. अरे आपण आपल्या आईचा आई वडिलांचा थुंका झेलला पाहिजे, इथपर्यंत आई वडिलांची सेवा केली पाहिजे. अरे जर आपण जर आपल्या आई वडिलांचा थुंका झेलला ना, तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते तुम्हाला या समाजापुढे अशी हात पसरायची गरज लागणार नाही. आई वडिलांची इथपर्यंत सेवा करा. आई ती आई असते, स्वामी ती निज गाता, आई विना भिकारी. हाच कवी पुढे चालून म्हणतो, आई तू परत जन्मला ये, मी तुझ्याच पोटी जन्म घेणार. म्हणून जशी आमच्या सत्यवान मामांनी सेवा केली, अशोक मामांनी सेवा केली, विवेक मामांनी सेवा केली, दयानंद मामांनी सेवा केली, तसेच सर्वजण तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा करा. झालेली सेवा विठ्ठलाच्या चरणी समर्पित करते, श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरणी समर्पित करते, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते, आई वडिलांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.